10 मध्ये आपले स्वागत। पाहूया आता झालेली महत्त्वाची बातमी। भाजपाचे प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण सोहळा संपन्न। पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुका हा आदिवासी बाहुल तालुका आहे। डहाणू येथे अनेक ग्रामीण भागातून आदिवासी समाजातील लोक उपचार घेण्यासाठी डहाणू येथे येत असतात, परंतु कोरोना काळात तसेच अपघाताच्या वेळेस डहाणू येथे दवाखान्यात योग्य उपचार मिळत नसल्यामुळे त्यांना वापी, वलसाड, सेलवास अशा लांबच्या ठिकाणी त्यांना हलवावे लागते। त्यावेळी त्या गरीब कुटुंबांना रुग्णवाहिकेच्यासाठी भाडे 2500 ते 3000 रुपये मोजावे लागतात। त्यांची आर्थिक परिस्थिती योग्य नसल्यामुळे अनेकांनी आपला जीव देखील गमावला आहे। याचाच विचार करून डहाणूचे नगराध्यक्ष भरतभाई राजपूत यांनी स्वखर्चानं रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते करून घेतला आहे। ही रुग्णवाहिका लोकांसाठी विनामूल्य देण्यात येणार आहे असे यावेळी सांगण्यात आले। या उपक्रमामुळे डहाणूकरांच्या मनात आनंदाचं वातावरण पसरलं आहे। नगराध्यक्ष भरतभाई राजपूत यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे। आपल्या पक्षाच्या माध्यमातून जे काम चालतं वरतून आणि खाली पण साहेब त्याची आज ते ताकद बघून आमच्या कार्यकर्त्यांमध्ये एवढे उत्साह आहे साहेब। आज हे फक्त तुमच्या स्वागतासाठी एवढे लोक आले कार्यक्रम, पण अगर याच्यानंतर आले तर 10,000 लोक साहेब तुमच्या स्वागताला उभे राहतील। ही विनंती, जय हिंद जय महाराज साहेब। इकडून समजा कोणी पेशंटला तिकडे जायचं असेल तरी पण 2,500 ते 3,500 मोजावा लागतो साहेब। तर ही ॲम्ब्युलन्स डहाणू तालुक्यामध्ये करोना पेशंट असेल त्यांना फ्री आपण उपलब्ध करून देणार साहेब। आणि साहेब मुंबईला गेली ॲम्ब्युलन्स का गुजरातला गेली, त्यांची ज्यांची परिस्थिती नसेल त्यांना साहेब फ्रीमध्ये, आणि ज्यांची परिस्थिती थोडी असेल त्यांना तर थोडं पेमेंट। बाकी ही ॲम्ब्युलन्स सेवा फक्त लोकांची सेवासाठी आहे आणि ह्याच्यामध्ये एकही उद्देश नाही ह्याच्यामधून 1 रुपये कमवायचे साहेब। दर महिने ह्याच्यामध्ये पैसे टाकायचे, पण उद्देश हेच आहे का लोकांना ही सेवा आपण उपलब्ध करून द्यायची आहे। आणि लोकांचं जेवण आम्ही बनवायचे आणि सर्व डिपार्टमेंटला पोहोचवायचे, जेवढे डिपार्टमेंट महसूल डिपार्टमेंट पोलीस डिपार्टमेंट असेल का प्रायव्हेट लोक असतील, जे लोकांना जेवण नाही उपलब्ध नाही राशन वगैरे देण्याचं काम केलं। ॲम्ब्युलन्समध्ये कोरोना पेशंट जेवढे मुंबईला गेले का सुरतला गेले साहेब मॅक्झिमम पैसे आमच्याकडून गेले, ते कुणीही पैसे त्या ॲम्ब्युलन्सच्या द्यायचे नाही ते आम्ही देणार। त्याच्यानंतर साहेब ही ॲम्ब्युलन्स सुरू करण्याचा उद्देश फक्त हेच आहे का जेव्हा कोरोनामध्ये आम्हाला समजलं की ॲम्ब्युलन्सचं महत्व काय आणि ऑक्सिजनचं महत्व काय साहेब। आणि इकडे परिसरामध्ये गोरगरीब आदिवासी समाजाचे फार भरपूर लोक आहेत साहेब, ते ही सेवा ॲम्ब्युलन्सची सेवा डहाणू मध्ये सुरू करण्यात आलेली आहे साहेब 50 किलोमीटर। प्रतिनिधी शिवप्रसाद कांबळे, महाराष्ट्र न्यूज 10, डहाणू।